की जय। श्री गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमो नमः। हाने पुरती सुमित्रा भगवंताला नमस्कार करून आत्मारा सेवा प्रारंभ करतात। प्रश्न कसं आहे, रावणानं अशा प्रकारची शक्ती सोडलेली होती आणि त्या शक्तीला अशा प्रकारचं लक्ष्मणानं स्वामी पिटाळून वाटला होती, पुन्हा ती पडता पडता रावणानं झेलली आणि रावण त्या शक्तीला म्हणायला लागला, देव तू ब्रह्मदेवाचे श्रीमंताचे तुझं तुझं काम केलं पाहिजे अशा प्रकारची आधी प्रभावला बोला लागला। लक्ष्मण तीव्र भान रावण लक्ष्मण काय सामान्य मीर नाही, जवळ जाऊन अशा प्रकारचं शक्ती टाकली तर उद्या माझा नायकेश्वर राहणार नाही, म्हणून ती शक्ती घेतली दूर अशा प्रकारचं लक्ष्मणावर शक्ती टाकण्याचा प्रयत्न रावण करायला लागला। रावण शक्ती घेऊन हाती आपुली आ सर्व शक्ती सोडली स्वामित्रा प्रतीक सगोप प्रती शक्ती घेतली अंगाची सर्व शक्ती एक वटून अशा प्रकारचं लक्ष्मणाच्या अंगावरती शक्ती टाकली बोला शक्ती सोडी तारण कलोळे गन्ना उसळे कडकडती लक्ष्मण शक्ती छेदली तरा कुडाळी लक्ष्मण सामान्य वीर नव्हता महाराज, येणाऱ्या शक्तीचा अनुसंधान केलं आणि शक्तीच्या अशा प्रकारचे तुकडे करून अशा प्रकारचं शक्ती लक्ष्मणाला खाली पाडले। माया सूर्य निर्मिली होती ते छेदली मानावृत्ती उरली केवळ ब्रह्मशक्ती ब्रह्मवर दोती अनिवार्य। शक्ती तयार केली होती ना, ब्रह्मदेवाचं वरदान होत, पण आता मयासुराचा भाग तेवढा निष्फळ नकुलेला आणि ब्रह्मदेवाचा अपमान होऊन हे ब्रह्म सत्य लोकाचा राजा ब्रह्मदेव आहे त्याचा अपमान होऊन त्याच्यावरती त्याच्यावरती आता थोडी ठेवली बोला पुढे शक्ती येताची संपूर्ण लक्ष्मणे विंदोणी बाण सत्य लोकावरती जाण उडवी आपण साठोपे लक्ष्मणाला अशा प्रकारची सोडलेली शक्ती अशा प्रकारचं लक्ष्मणाला अशा प्रकारचं ब्रह्म लोकांपर्यंत पिटाळून शक्ती निज बाळे उपाय लक्ष्मण दानी पिटित जाय शक्ती मसू घेऊन आहे दुर्धर घाले पुन्हा 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 ते लक्ष्मणाच्या अंगावर शक्ती आल्याने लक्ष्मण पुन्हा पुन्हा बाणांतीला पिटाळून पाठीमागे पाठवायला लागले। शक्ती तळपणे गुप्तगती अंगाला आटपली लक्ष्मणे खडग घेऊन हाती उडविली मागवती सत्य टाकली अशा प्रकारचे लक्ष्मणाने खडग घेतला तलवार घेतली तलवार पुन्हा वापस खडग घायाचा खणाने शक्ती छेदी तारणांगणी तिकड्या उसळला गगनी देवी तारांगणी नवशोभे तलवारीचा स्पर्श होण्यावर अशा प्रकारचं ठिंग्या उसळल्या आकाशामध्ये लक्ष प्रकाश पडला लक्ष्मण असता सावचित्त होय सके शक्ती पात हे जाणून लंकानाथ करी झनार्थ ऐका रावणाने विचार केला मला अशा प्रकारचं जोपर्यंत लक्ष्मण सावध आहे तोपर्यंत शक्तीला अंगाला येऊ देणार नाही, म्हणून आपण काहीतरी कुठे काय असं केलं पाहिजे जेणेकरून लक्ष्मण वाढला पाहिजे मेला पाहिजे अशा प्रकारचं रावण प्रयोजन करायला लक्ष्मण वीर आधी गाढा अचूक संधानी नित्य निधडा शक्ती येऊन दिंगा कडा लाविले वेडा लंकेशा लक्ष्मण अशा प्रकारचं अचूक संधान होतं महाराज, लक्ष्मणाचं संधान अशा प्रकारचं तुमच्या आमच्यासारखं होतं महाराज, शक्तीला अजिबात येऊ देणे अशा प्रकारचं आलेली शक्ती पुन्हा वापस पाठवायची बोला लक्ष्मण पाळावया दुचित क्षण करी लंकानाथ रणी मारिला रघुनाथ राक्षस गर्दत अति गजरे रावणाने विचार केला मला लक्ष्मण अशा प्रकारचा सामान्य वीर नाही आणि तो अशा प्रकारचा आत्माला ऐका नाही, मग लक्ष्मणाची विकल शक्ती करायची असेल तर नाही कौतुक काय असतं गेला महाराज रामरणामध्ये पडले अशा प्रकारची ओरडाओरडी केली जेणेकरून लक्ष्मणाच्या अंगाची शक्ती विकल होईल रावणाचा लक्ष्मण ऐकिता हे वाणी काय वाचा मनी विकळ गेला
ऐकला ऐकला बरोबर लक्ष्मणाच्या अंगाची शक्ती बदलली. कारण लक्ष्मणाच्या अंगात शक्ती कोणा छती म्हणजे तर महाराज प्रभूच्या कृपेची. अंतकरणात चिंता व्यक्त झाल्याच्या नंतर ती अशा प्रकारचा हातबल होत असते. लक्ष्मणाचा अवस्था होऊन गेली. बोला पुढे. मन झाले संचित धनुष्य गेला हात राम विराती दुचित तो शक्ती पाहता शक्ती निघून गेली. हात पाय कापायला वाचा अशा प्रकारचं विकट झाली. कारण अशा अधिष्ठान असणारा प्रभू जीवनात निघून गेले. जंत जीवाची अवस्था तेच होती महाराज. म्हणून अशा प्रकारचं लक्ष्मण विकट पडले. शक्ती भेद तारधयासी राम स्मरण स्वामी त्रासी शक्ती भेद घ्याली हृदयासी वर कांतीशी लागली. एक नवल झालं महाराज. लक्ष्मणावर शक्ती पडली पण पण अंतकरणात अशा प्रकारचं रामाचं स्मरण असल्यामुळे शक्ती अशा प्रकारचं अंतकरणात स्पर्श करून गेली. शरीरात होत नाही अशा प्रकारची ताकद त्या रामाच्या नामामध्ये होती. आणि नामाचे धारक अशा प्रकारचे महाराज कोण लक्ष्मण होते. आणि नामाचे धारक नेलो प्रकार आणि कशा प्रकारची अवस्था. बघा पुढे. येते श्री रामाचे स्मरण त्याचे सर्व थान घे मरण शक्ती बा पुढे ते कोण अंतकरणात नामाचं स्मरण असल्याच्यानंतर शक्ती कसल्याही प्रकारचा आघात जीवावर करू शकत नाही. नित्य राम नाम गर्जेवानी दया तीर्थ येते लोटांगणी सुरुवर लागती चरणी येम पायवनी श्रेय वंदे महाराज. मग त्याला मृत्यू काय करणार आहे. मृत्यू येतच कसा अशा प्रकारचं महाराज लक्ष्मणाची अवस्था झाली. बोला पुढे. हृदय लागताची शक्ती लक्ष्मण विकळ पारिला क्षिती दे दे कोणी रघुपती कृपानुरती गही वरला. खरोखर अशा प्रकारचं लक्ष्मणाची अवस्था जमीन पडले विकत झाले. भगवान रामचंद्र प्रभूपती भगवंताला दया आली. दया एवढे प्रभू आहे सगळ्यांची दया त्याला येते महाराज. आणि माझ्या संबंधाने अशा प्रकारचं भवनामध्ये आलेलं लक्ष्मण त्यांनी त्याला भगवंताला काय केलं स्मरण केलं. आणि स्मरण करून कृपेने त्याच्या अंगात अशा प्रकारचं संयोजकता केली ताकद निर्माण केली. काय काय झालं पुढे बोला. असुवे सवती लोचन राम झाला विषग्न वदन लक्ष्मणाचा गेला प्राण काय आपण करावे. भगवंतांना अशा प्रकारचं डोळ्यातले आश्रू आणले. आता सांगायला खूप आहे. डोळ्यातले आश्रू आणण्याचा आश्रूचा भाव आहे बरं. अमृताचं सिंचन केलं. अमृताचं सिंचन केलं म्हणजे लक्ष्मणाला मृत्यू नाही हे सिद्ध झालं. पण लौकिक दृष्टीने अशा प्रकारचं भगवान म्हणायला लागले लक्ष्मणाला आता जिंदा कौ देणार. लक्ष्मण अशा प्रकारचं गेलेलं आहे. म्हणून भगवान अशा प्रकारचं त्या ठिकाणी वरच्या मालिका अवस्थेतून त्या ठिकाणी रडायला लागले. कुंडली वरधारी विठ्ठल असले ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. वाचक करतो नंतर मग सूचक वाचक कोण येतात यानंतर वाचक म्हणून किसन पंडू महाराज तिघापूर सेवा करतील. बसा मग कुंडलीक वरदा हरी ठेवणार श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. रामचंद्र भगवान पवन सूत हनुमान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. लक्ष्मण रामे मानले निवारण विंदीला बाण घेईल प्राण धाके रावण पळे दुरी. अवस्था कशी झाली मला लक्ष्मणामध्ये पडले. भगवंताना अशा प्रकारचं रडायला सुरुवात केले. त्याच अवस्थेमध्ये रावणाने विचार केला. आता भगवंताला राग आलेला आहे. भगवंताकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम नावाची शक्ती आहे. आणि तो अशा प्रकारचं उत्तम धनुष्याला बांधला आला तर माझा नायनाट केल्याशिवाय राहत नाही. मग अशा प्रकारचं रावण त्या ठिकाणी पळण्याचा प्रयत्न करायला लागला. म्हणून या उठा उठी गुप्त राहता सैन्य संकाती राही रावण धाके पोट
होती रामचरण की सावे पळून गेला रावण लपून बसला लपून बसला तरी अशा प्रकारचं रावणाला ठाऊक होतं महाराज भगवान हा दृश्य आहे त्याला सर्व जगातलं दृश्य न सांगता कळवते अंतर मग मी लपून बसलो तरी त्या भगवंताला कळते आणि त्याला सोडलेला बाण मला हुडकूनही मारते अशा प्रकारची अवस्था त्या रावणाला कळालेली होती. जय सका चंडवात मेघ करी रावण सैन्याच्या गोटी अति संकटी राही भगवंतानं विचार केला महाराज भगवान या रणरंग धीर होते पण त्याच्या पाठीमागं लागत नव्हते म्हणून भगवंतानं सांगितलं रावण पळाला त्याच्या पाठी न जाते अशा प्रकारचं महाराज भगवान वापस आले काय करायला गेले रामे केला आपण रणी मारावा रावण पाठी देवनी आदान आपण आपण वाचल्या भगवंतानं विचार करा माझ्या भावना हे मारलेले आता बाण सोडतो रावणाला निश्चित मारतो अशा प्रकारचा भगवंताने विचार करण्याबरोबर रावण आपला जीव वाचवण्याच्या पळून गेला. रणी असता अलंकारात विषाद कारण हे मित्र करावा साव चित्ता हा पुरुषार्थ पया भगवंतानं विचार केला मला समय जाणार समय जाणार भलते ठाई भलते नाही भगवंतानी विचार केला रावण पळाला पळत्याच्या पाठीमागे लागण्यापेक्षा ह्याचा पुरुषार्थ नाही मग आता आपला भविष्यात पडलेला आपण लक्ष्मणाकडे गेलं पाहिजे आणि लक्ष्मणाला वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशा प्रकारचा भगवान विचार करता. रावण पळवणी आरण मेळी राम येवळी सामित्रा जवळी शक्ती भेदून हात कमळी रात्री प्रवेश भगवान अशा प्रकारचा रावणाचा पाठला करता करता वापस आले लक्ष्मणाच्या जवळ बसले लक्ष्मणाच्या अंतकरणात लागलेली शक्ती होती भगवंताना बघितली बघितली तर महाराज हृदयातून पाताळापर्यंत निघून गेली अशा प्रकारचं भगवंताच्या लक्षात आलं. जय सा सर्प प्रवेश वारवी तैशी शक्ती भेदली हा देखो त्यावेळी राम कावळी भगवंत प्रेम करण्याचे भगवान आहे उसकी प्रीती सच्ची आहे सब बदलने पर वो बदलने वाला नाही उसको प्रेम करो वो कभी भूलने वाला नाही भगवान दयाळू आहे भगवंताच्या संबंधाने 14 वर्ष वनवास लक्ष्मणाने केलेला होता याची आठवण भगवंताला असल्यामुळे महाराज भगवंताला कृपा दृष्टीने त्याच्याकडे बघितलं वाईट वाटलं भगवंताला माझ्यासाठी पण भगवंताकडे शक्य होती काय काय केलं पुढे मला राम कृपाळ संपूर्ण शक्ती उपराशे लक्ष्मण अमृता भगवंताने विचार केला लक्ष्मणाच्या अंतकरणात लागलेली शक्ती आहे ते शक्ती उपरून काढावं असा नियम केला पण त्याच्यामध्ये भाव होता महाराज शक्ती उपरून काढायची नव्हती फक्त भगवंताला स्पर्श त्या शक्तीला करून लावून हात कुळाल्या माता सांगितली चिंता न करावी हा भाव भगवंताने त्या ठिकाणी व्यक्त केला. बोला पुढे शक्ती भेदली हा नाम लोकेशनच्या दृष्टीने महाराज भगवंतानं अशा प्रकारचं महाराज शक्तीला स्पर्श केला शक्तीतली शक्ती काढून टाकून दिली उपडण्याचा प्रयत्न करायला लागला प्रयत्न करायला लागला तर आजूबाजूचे लोक अशा प्रकारचं सगळे वांदा करते प्रभू 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 तसं करू नका अशा प्रकारचं भगवंताला वावरलं शक्ती उपडी लक्ष्मणाचा जाईल प्राण एक मोठी आयुष्य आपण सर्वता जाण न करावे काय अवस्था मला अशा प्रकारचं प्रेमाची अवस्था आहे भगवंताची ताकद वेगळी हे लक्षात आलं नाही पण जीव प्रेमा प्रेमाचा भोगलेला आहे मला लक्ष्मणाच्या अंतकरणाची शक्ती उचलण्या उकडण्याच्या बदलतीला भगवंतानं स्पर्श करण्याबरोबर सांगितलं प्रभू तसं करू नका तुम्ही शक्ती उपडता लक्ष्मणाचा प्राण देईल असं काही करू नका भगवंताला सावरलं. बोला पुढे बाप कृपाळू रघुपती याचा उपेक्षोनी नाना युक्ती शक्ती उपडी निजहस्ती कृपा मृती कृपाळू भगवंतानी विचार केला मात्र करणे का न करणे अवघे तोची जाणे विश्व चळत आहे ज्याने परमात्मेने
काय करायचंय भगवंताचं सूत्रसंचलन राहते महाराज. सगळ्यांनी अशा प्रकारचं प्रभू शक्ती काढू नका, शक्ती उपडू नका, शकू नका. भगवंतानं उपडली शक्ती काढली आणि काय कारण त्यांच्याकडे शक्ती होती ना महाराज तशा प्रकारची. म्हणा अहो त्याच्या अंगात ताकद आहे तर सकस आमच्या परशुरामाला काय केलं महाराज, मायबापाला मारलं उठवण्याची ताकद होती म्हणून मारलं. अशी ताकद असावं. शक्ती उपडली उपडली पण लक्ष्मणाला मरू द्यायचं नाही. ब्रीद भगवंताच होतं महाराज. शक्ती झाली विरे हाता लक्ष्मण मारावयाच्या सामत हात हात होऊन गेले. महाराज भगवंतांना स्पर्श त्या शक्तीला केला. शक्तीला स्पर्श करण्यामध्ये काय केलं महाराज, शक्तीची शक्ती काढून घेतली. शक्तीची शक्ती काढून घेतली आणि ब्रह्मदेवाची अवस्था राखण्यासाठी थोडी शक्ती ठेवली. कारण हे एक अशा प्रकारचे ज्ञात्याचे अक्षर क्षत्रक जन्म जन्मनी ब्रह्मकर्म करी तोच ब्रह्म आणून रे. ब्रह्म काय सामान्य नव्हता महाराज, म्हणून त्याचा अपमान करता येणार नाही. सृष्टीचा मालक आहे म्हणून काढताही येणार नाही. आणि अशा प्रकारचं लक्ष्मणाला मरू देता येणार नाही. अशा प्रकारची अवस्था शैत्याची शक्ती काढून घेतली. निमित्त मात्र शक्ती लक्ष्मणाच्या अंतकरणात ठेवली. बोला पुढे. ब्रह्म वरदोती पुरती हार नाही रुकली ब्रह्म शक्ती. बोला बोला. हे श्रीरामे रडोनी हाती सोलीला युक्त छेदिली. अशा प्रकारचं महाराज ब्रह्मदेवाच्या निमित्ताने अशा प्रकारचं थोडीशी ताकद ठेवली. अशा प्रकारे शक्ती भगवंताला काढली. बोला पुढे. अशक्ती उपडता रघुनंदना ते संधी साधुनी रावण रामावरी वर्ष बाला अति दारुण साचो. भगवान लक्ष्मणाच्या अंतकरणाची शक्ती उपडण्याच्या निमित्ताने जवळ आणि तेवढ्यामध्ये रावणाने संधी साधली महाराज. आणि तो भगवत अर्पण टाकण्याच्या निमित्ताने रावण रणामध्ये आला. रावणाचे ताबाना राम माणिक रणा समान स्वाते उठून लक्ष्मण भगवंतान अशा प्रकारे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं महाराज. भगवंताचं ध्येय होत याचे बाण निवारण्यापेक्षा अगोदर लक्ष्मणाला उठवलं पाहिजे. लक्ष्मण कशाला उठणार आहे महाराज, लक्ष्मणाला आलिंगन दिलं आणि आलिंगनाच्या महाराज येर दहीचे येर दही घातले. म्हणून भगवंताच्या अंतकरणाची ताकद त्याच्या अंतकरणात घातल्याने विचार भगवंतानं अशा प्रकारचं आलिंगन दिलं. आलिंगन संत आलिंगन घडे आणि मुक्ती सायुजता जोडे अशा प्रकारची अवस्था त्या निमित्ताने. बोला पुढे. हनुमान सुग्रीवादी जाना पाचारो निवान रगन बोला राम सागर पर नावा लक्ष्मण स्वस्थ. खरं तर अशा प्रकारचा भगवंताने विचार केला महाराज. जवळजवळच्या अशा प्रकारचा अधिकारी लोकांना बोलावलं. वादन नीम यामोस गज गज गवाक्षे तारा तरण तरक्षे आधी आधी होते ना त्यांना सांगितलं. अगोदर लक्ष्मण हा उतरला आणि आपल्या शिबिक मध्ये घेऊन त्याला भीष्म चातकाची मेघळी वळी जीवनेशी देवनी मुळावे लक्ष्मणाशी तव रावणाशी चातकाला तहान लागते ना. चातकाची तहान ते आकाशात ढगात ढगात पाण्यास घेतल्या जाते. तशा प्रकारचं महाराज जोपर्यंत ढग येत नाही तोपर्यंत चातकाची तहान जात नाही. कशा पद्धतीने ढग आले की तहान जाते तशा प्रकारचं लक्ष्मणाला शिबिकेमध्ये न्या. लक्ष्मणाला समाधान द्या सावध कर अशा प्रकारचं भगवान बोलायला लागले. आज प्रतिज्ञेच्या माझ्या रणा प्रथमी देखाला रावणा राम माया जाना जग संपूर्ण देखाला. भगवान अशा प्रकारचं म्हणायला लागले. आज प्रतिज्ञा करायची पुत्राच्या कामामध्ये प्रतिज्ञा केल्याशिवाय ईश्याचे बळ आणि तुकामध्ये भाऊसाहेब महाराजांनी आता सांगितले मला परमार्थामध्ये निश्चय केल्याशिवाय गरज परमार्थ नाहीतर होय बाबा तरी नाही. वेळ पडली तर करत तसं नसते. निश्चित वेळ काढायला पाहिजे. हे जावं अथवा राहो पांडुरंगी म्हणून भाव अशा प्रकारचा निष्ठे असेल तर निश्चय असेल तर त्याचा परमार्थ होत असतो. म्हणून अशा प्रकारचं भगवंताने तीच अवस्था काय केली. मुला पुढे राम नामी नये मरणा तो राम केवी मरे आपण मला रावणा अवघे जन देखा. भगवान म्हणाला मला परत परिहार महाराज ज्याच्या नावानं रामाच्या नावानं मृत्यू करू शकत नाही मग त्या रामाला कशा प्रकारचं मृत्यू येईल महाराज. आणखी एक आहे रामाच्या नामापेक्षा रामाचं नाव विशेष अशा प्रकारचं पाकत आहे महाराज.
गगनावनी वाढ नाम तुझे भगवंताच्या नामामध्ये येऊन टाकत आहे. मग नामधारक मरत नाही, नामी मरत नाही, आणि अशा प्रकारची मला त्याच्याची ताकद कमी होत नाही. नामाचं प्राबल्य आहे बोला पुढे. राम जगाचा आत्मा राम तेथे नरे मरण धर्म रावणाचे मरण धर्म आलोट मरण पया. राम जगाचा आत्मा आहे मारा. सगळ्या सृष्टीचं नियमन करणारा भगवान आहे. म्या बोलिविल्या वेद बोले, म्या चालिल्या सूर्य चाले, म्या हालिविल्या प्राण हले, जो जगाचे चालिता पर्वता बैसकाने सांगावी समुद्र रेषाने ओढलावी पृथ्वी भूते व्हावी हे आज्ञा माझी, असं नियमन करणारा भगवान. मग मरू कसं नाही मनात आलं तर काय न हे केले का चिंतीचा विचार आहे. भगवंताच्या नामाची ताकद आहे. काय केलं पुढे. राम चैतन्य विग्रही राम देही चविदेही राम दंडा तीत पाही राम ठाई चा ठाई परब्रह्म. राम परब्रह्म आहे विग्रह. काय महाराज या देहांच्या रक्षणा सांगितल्या, ज्ञानेश्वरी मध्ये सांगितल्यात महाराज भगवंताच्या स्वरूपाच्या लक्षणं सांगितल्या. मग जेवढ्या आव्य म्हणा, अव्यक्त म्हणा, निराकार म्हणा, निर्गुण म्हणा, काही म्हणा, हे जरी अशा प्रकारचं बाहेरचं कवच बदललं असलं तरी अशा प्रकारचं सचित आनंद स्वरूप अशा प्रकारचं भगवंताचं स्वरूप आहे. कोल्हापुरे रामे विना सर्वथा ठाव नाही जन्म मरण वाढता कथा. हो रामाशिवाय अशा प्रकारचं अजिबात काही होऊ शकत नाही. सर्वत्र राम आहे. रामानं राम रामानं रामानं हे प्रत्यक्षात अशा प्रकारची अवस्था मारत. म्हणून नाथ महाराज पुढे रामाच्या संबंधाला काय बोलतात काय का. श्रीराधावली लक्ष्मणा बाणविंदिता रावण जावली श्रीरामापणा शोभला दारुण शरण. लक्ष्मणाला सीतेमध्ये नेलेले अशा प्रकारे त्याच्या अवस्थेमध्ये रावणानं बाण टाकला. बाण टाकल्यावर भगवान त्याच्या पाठी मागे लागले. रावणानं काय केलं बोला पुढे. राजा रामचंद्र भगवान यानंतर वाचक म्हणून नारायणरावजी हंबर्डे इष्टप्रिय सेवा करतील व सूचक गोपीनाथरावजी सूर्यवंशी इष्टप्रिय सेवा करतील. गावातील व परिसरातील सर्व भाविक भक्तांना व बाहेर घेऊन आले सर्व वाचक सूचक बनलेल्या विनंती आहे. कार्यक्रमाला लक्ष्मी क्षेत्रीय सुरुवात झाली तरी आपण आजूबाजूला न थांबता कार्यक्रमच्या ठिकाणी यायचं आहे. काय गडबड हा तुमच्या गावची कधी आहे. 21 कुंडली हरे विठ्ठल श्री मुरारी राजा जी राम सिंह भगवान भवनसूत हनुमान की जय. श्री गणेशायन मा श्री सद्गुरु रामचंद्रायन मा ज्या लागी श्रीवा राजदान ज्या लागी आणि वानरगण कुमारी नाशी गावल हिरवान बाण विंधोनी गौरी पुत्र गजानन कौसल्या पुत्र रघुनंदन अंजाणी पुत्र हनुमान स्वामी जनार्दन नाथराय जमले संत श्रोते आणि माझा ज्येष्ठ श्रेष्ठ ज्ञानी महाज्ञानी सर्वांना नमन असणार कधी कथा असणारी त्या ठिकाणी भगवंत रामचंद्र प्रभू म्हणू लागले. ज्याच्या करता असणाऱ्या सुग्रीवा सोबत आम्ही मैत्री केली. विभीषणाला असणार त्या ठिकाणी महाराज शरणागताला त्या ठिकाणी आम्ही जवळ धरलेला आहे. आणि तोच असताना रावण आज या बाणाला संपून टाकेल अशा पद्धतीचा असणारे भगवंत रामचंद्र प्रभू कोण लागले. आणि ज्या लागी पाषाण समुद्रे बंधन भूमी मारिन रावण निर्माण बाण विंधोनी विंधोनिया सांगितलं भरत भगवंताचं वचन आहे. ज्या करता असणार पाषाणी बांधोनी समुद्र असणार त्या समुद्रामध्ये असणारा शेतू बांधला
एवढं असणार महान कार्य केले कशा करता केले या रावणाचा वध करण्याकरता आणि यात बाणानं असणार रावणाचा वध केला असं कोण माझी आयुधाचा चमत्कार देखतो सुरणार किनरे चारण विद्याधर देव समग्र ऋषी माझ्या युधाचा जे चमत्कार आहे ते असणारे या ठिकाणी सर्व सूर नर वीर असणारे पाहतील असं भगवान रामे करून मारिला ती गरवी राव हे प्रतिवरी दान हे प्रतिपुराण सुरसिद्ध हो त्या ठिकाणी अशा पद्धतीनं असणार माझ्या बाणार असणार रावणाला मारून टाकेल असं पुराण असणार कथा होईल असं पुढलं बोलून रघुपतीन सुवर्ण पुरवान बाणी अती सतेन घेऊन धगधगी तीन लंका पतीन त्या ठिकाणी स्वर्ण पत्र नावाचा असणार बाळ भगवंतानी काढला आणि काढल्याबरोबर रावणावर सोडून बाणी कोंदले जुग मंडळ नकुळाचे रावणाचे बाण दोघे त्या ठिकाणी रामचंद्र प्रभूचे राम नामाचा बाण रामाचा राम बाण आहे आणि निवारून सखे रावण रावणाला निवारण होईना गेले आणि त्यांच्या अंगावर ते बाण रुतू लागले तेव्हा काय केलं भगवंत रामचंद्र प्रभूने हातातला असणारा धनुष्य तोडला सारथी मारून टाकला घोडे मारून टाकले वीरती केला रथाच्या खाली रावणाला उतरला अशा पद्धतीचा मुकुटाचा पात केला भरत ध्वजाचा पात असे पाच पात असणारे धनुष्य बाण असणारे हरुण भगवंतानी रावणाला मारण्याकरता नेटका असताना बाण काढला म्हणत बाण काढल्या बरोबर रावणाला माहित होतो आपण भगवंताला पाठ दाखविले की पळत्याच्या पाठी मार्ग देऊ लागत नाही म्हणून असताना त्या ठिकाणी त्याने पाठ परंतु त्या ठिकाणी मृत्यू चुकविण्याची कला असणार रावणाकडे होते म्हणून असणारी पाठ दाखवली आणि म्हणून भगवंतान बाण मारल्या बरोबर आपला प्राण कसा वाचवाव हे बुद्धी नेमकी असणारी रावणाला माहित होते आन राम न मारी पळत्या जीने कळले नाही रावणाची भगवंत
झाले पुरुषार्थन मागा पळतात ती धाके. भगवंताविषयी महाराज हाता हात असणार त्या ठिकाणी रावण पडू लागले. काही विचार मोकळा केसी पायी पळतन घाई कुंठत असणारा रावण सगळे असणारा मुकुट असणारा खाली पडला. मोकळे केस झालेले आता हात झालेला रावण पडला. रावण जाणून गेला रणांग विलकता अनुसंधान सावधान अनुसंधान या अध्यायामध्ये सांगितलं महाराज भगवंताच्या समोर रणांगण करते वेळेस रावण असणार रणांगण युद्धभूमीमधून असणारा लंकेकड पळून गेला एवढा असणार अनुसंधान लक्ष्मण कृपाळू पूर्ण परत स्वामीला शरण जाऊन सांगू लागले की आता रावणाला असताना भगवंताने पळून वाट लावलं. भगवंत लक्ष्मण तिकडे परत आलेले आहेत. आनंद असणारा तो राम आहे. त्या रामाने काय केलंदेव राम पंढरीनाथ भगवान रामचंद्र भगवान की जय. पवनस्रोत हनुमान की जय. यानंतर वचन म्हणून दिगंबर सांगळे लिंबगावकर सेवा करतील आणि सूचक सांगळे दिगंबर पंचाळ दगडगावकर सेवा करतील. कृपया लवकर लवकर या. पुंडली वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान कारण ते गुरुचे असे या ठिकाणी काय केले रावणा लंकेकड पळवून लावलेले पण भगवंताना आणि भगवंत आपल्या बंधूजवळ आले. लक्ष्मणाला लक्ष्मणाला त्या ठिकाणी त्या रणाच्या ठिकाणी नेलेलं आहे आणि एवढं या ठिकाणी राम जगाचे जीवन रामजीवाचे रामात्मा रामापण राम परिपूर्ण परब्रह्म राम देव आहे. राम भगवंत आहे. भगवंत परमेश्वर आहे. देव आहे. कृपाळू दयाधन आहे. प्राणाचं पालन करणार तो भगवंत आहे आणि भगवंत आपल्या बंधुजनांमध्ये लक्ष्मणाजवळ स्वयंचळाच्या ठिकाणी जो मूर्छित पडेला लक्ष्मण आहे त्या ठिकाणी भगवंत आले म्हणे श्री राम स्वयं पण वाया लक्ष्मणा कृपाचा पुन्हाची मरणाचे भगवंत आपल्या लक्ष्मणाजवळ आले आणि पाहिलं त्यानं ओळखलं की या आपल्या लक्ष्मणाला मरण नाही असं पाहिलं. पण त्या ठिकाणी भगवंतान त्या ठिकाणी आले आहेत. रामची निरज्ञानाची समर्थ तोही मानवांच्या विचारात या ठिकाणी अवतारात आल्यावर सर्वांचा विचार त्या भगवंताला त्या ठिकाणी घेतला म्हणे भविष्य पण तुम्हाला सर्व जाणे तरी मनुष्य नाते खरोखर भगवंत अवतारला होते आणि अवतारला त्याला सर्व काय कळते. पण या अवताराला आल्यामुळं त्या ठिकाणी नाटक करावं लागले. अवतार आल्यामुळे माणूस देव्या त्यांना मिळाला होता त्यांना काय कळत नाही आता काय झालं माग काय झालं आणि पुढे काय होणार त्या तिन्ही काळाचं ज्ञान त्या भगवंताला होत म्हणे. मी कळा ते कुणी लक्ष्मण जाणून भविष्याचे चिन्हा भगवंताला पुढचं भविष्य कळवत होत. पण या ठिकाणी
अवतरले, कारण अवतरण आल्यामुळं मानव द्याला आल्यामुळे या भगवंतानं त्या ठिकाणी दुःख करायला सुरुवात केली. लक्ष्मी म्हणा देखुनी रुदिरक्षितन धरुणी सुचना तहात बंधू स्नेह मूर्छित लक्ष्मण पडेला होता, त्याचा बंधू मूर्छित पडेला होता आणि सुशीलाचा हात द्याला म्हणजे माझा बंधू पडला माझा भगवंत मंडळे दुःख करले आपणच करले माझा बंधू लक्ष्मण या ठिकाणी पडला मी काय करू सुशीला असं भगवंत दुःख करू लागले. प्राणा पैसा अधिक झाला सका बंधू लक्ष्मणा मी काय करू माझा बंधू प्राणाच्या वेगळा होता म्हणे मला प्राणाहून अधिक असणारा माझा लक्ष्मण पडला मी काय करू सुशेना असं म्हणून भगवान दुःख करू लागले. सखे बंधू तो घेत नाही रे आता आश्रय धरणार मुला निघाल आपण पिता पालना. सुशेना काय करू आम्ही दोघे जण एकूण एकाला सोडून राहत नव्हत्या एकूण एकाच्या आश्रयानं वनामध्ये राहिलो आणि मी काय करू माझा या ठिकाणी भगवान समोर लागले लक्ष्मण माझा सोडून गेला. सुशेना जर लक्ष्मणाला काय झालं कदाचित लक्ष्मणाला काय जर झाला तर प्राण गेला तर माझा जीव मी या ठिकाणी नाही असं सुशेनाला भगवान त्या ठिकाणी बोलू लागले. माझे मी काय करू माझी शक्ती गेली माझी कीर्ती गेली माझी दौरे गेली कीर्ती गेली देव पण गेला काय करू सुशेना असं म्हणून भगवान दुःख करू लागले. आणि माझी धरती गेली माझी शौर्य शक्ती माझा बंधू अंतरला माझा बंधू माझा सोडून गेला माझ्या लक्ष्मीने सोडून गेला माझे हात पाय चळत नाही माझी शक्ती गेली शौर्य गेली मी काय करू सुशेना असं म्हणून भगवान दुःख करू लागले. काय करावं हातामध्ये धनुष्य धरण झाले माझे हातात कापाले धनुष्य कोण करील युद्ध कोण करील काय करू सुशेना असं भगवान त्याला बोल लागले. काय करू सुशेना माझी बुद्धी चालणार नाही माझी बोबडी वळाली मी काय करू माझे आता चळचळ कापाले माझी बोबडी आली असं सुशेन त्या ठिकाणी म्हणू लागले. आता माझ्या युद्धाचे काय कोण शकून घे आपण कोण काय रावण बंधू लक्ष्मण अंतराला काय करू सुशेना कोण युद्ध करील कोण विभीषणा या ठिकाणी गादीवर कोण बसेल आणि सुग्रीवाला मी म्हणलो होतो की या ठिकाणी काय करू आता कसं करू कोण युद्ध करील 33 कोटी देव बंदी करणार ते कोण सोडील माझ्या हातात सळसळ कापाले धनुष्य धरणार मी काय करू सुशेला असं म्हणून भगवान दुःख करू लागले. आणि नाही विजय व्रती चाड नाही व्रती गती चाड नाही मला कशाचीच गरज नाही म्हणजे वा या ठिकाणी मला विभीषणाला गादीवर बसण्याची गरज नाही मला 33 कोटी देवाची गरज नाही कारण माझा बंधूच लक्ष्मण या ठिकाणी मला सोडून गेला मी काय करू सुशेला असं म्हणून भगवान दुःख करू लागले. जीविताची चाड कोणा उभे चाडला प्राण या ठिकाणी मुखे कोण बंधू लक्ष्मण असं म्हणे जशा प्रकारची एक चेतना चेतली जशा प्रकारचे माने बांधण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांना चेतना भेटली आणि चेतना भेटून त्या ठिकाणी मुक्तानं माने बांधले तशा प्रकारची मी चेतना चेतली आणि देह जाळी उभ्यानं उभ्या जशा प्रकारचा कापूर झाला तसा मी देह जाईल मला कशाचीच गरज नाही असं भगवंत सुशेनाला बोल लागले. लक्ष्मणा करी करी तशी लक्ष्मणा कुठे गेलास का माझ्या बंधू रत्न का कुठे गेलास मी तुझ्या संग येणार आहे का माझ्या भाऊ माझ्या बंधू रत्न लक्ष्मणा असं म्हणून भगवान दुःख करू लागले. खरोखर लक्ष्मणा तू मला सोडून गेलास शिमला असताय मी फळ खा म्हणून तू उपाशी राहिला मी तुला फळ खाय म्हणून घुसला असताय ढगाच्या आवडून माळी तुझ्या पुरलास इंद्रजित मारण्यासाठी तू सहकार्य केलास म्हणून सोडून गेलास काय तुला दुःख झालं काय तुला शीन झाला काय म्हणून मला सोडून गेला काय माझ्या लक्ष्मणा बोल म्हणून भगवंत तिथं
दुःख करू लागले जय।